येणार आहे ना, तिकडे येणार आहे, ती तिकडे जरूर येणार आहे, पण ह्या सगळ्यांना घेऊन येणार आहे आणि ह्या सगळ्यांना घेऊन तिथे येऊन बसणार आहे. आणि त्यावेळी त्यावेळी अध्यक्ष महोदय एवढंच सांगतो की आमचं राज्य हे संविधानाप्रमाणे चालवण्याचं काम आम्ही करू. आमचं राज्य हे मनुस्मृतीला आदर्श ठेवून नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालवण्याचं काम महाराष्ट्रात आम्ही पुढचे 5 वर्ष करू. महोदय अंतिम आठवडा प्रस्ताव हा हा अंतिम आठवडा नसून या विधानसभेच्या कार्यकाळाचा अंतिम आठवडा आहे. अध्यक्ष महोदय गेल्या 5 वर्षात जे आपण सभागृह पाहिलं ते गेल्या 70 वर्षात कधी असं पाहिलं नाही. ते सभागृहाचे अनुभव या 5 वर्षात आपल्याला आले. 77 आघाडीचं सरकार होतं, त्यालाही काही बेस होता, काही गंभीर अशा तात्विक मुद्द्यावरती आघाडी झालेली. पण अध्यक्ष महोदय सरकार कशी पाडता येतात आणि सरकार कशी आणता येतात हे या 5 वर्षात अर्थबळावर ताकद लावून आपण सरकार कसं आणू शकतो याचा एक वेगळा अनुभव या काही काळात आपल्याला आला. अध्यक्ष महोदय अजितदादांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तराच्या भाषणात एक कविता सांगितली, एवढे लक्षात ठेवा. विन्ना करदीकरांची कविता आणि वाङ्मय अजितदादा वाचायला लागले याचा मला विशेष आनंद आहे. आणि मराठी चांगलं साहित्य दादा वाचतायत याचं समाधान देखील आहे. अध्यक्ष महोदय मीही विंदा करंदीकरांची एक कविता दादांना आणि आजच्या सत्ताधारी पक्षाला सांगणार आहे. अध्यक्ष महोदय कविता आहे, कविता आहे त्याला तयारी पाहिजे. केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवूनी वागेल जो बोलेल जो तो बोचतो मित्रासही त्याला तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना आता तळे ना पोहणे, पाणी कसेही ते असो त्याला तयारी पाहिजे. शेवटचं एक कडवं आहे, डोक्यावरी घेऊनी गुलाबरावजी, डोक्यावरी घेऊनी जे आज येथे नाचती, घेतील ते पाया तळी त्याला तयारी पाहिजे. अध्यक्ष महोदय समोरच्या बाजूला या कवितेचा आशय लक्षात आला असेल असं मला वाटतं. गेल्या 5 वर्षात अनेक गोष्टी या राज्यात झाल्या आहेत, गुन्हेगारी वाढलेली आहे. अध्यक्ष महोदय सगळ्या कोलाहलात कायदा आणि सुव्यवस्था या 2.5 वर्षात किती खराब झालेली आहे याचा अनुभव आपण वेळोवेळी घेत आलेलो की सरकारच्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सध्या काय चालू आहे हे मी एका शेवटच्या कवितेतून सांगतो आणि माझं भाषण संपवतो. ही देखील कविता गुलाबराव पाटील साहेब, ही देखील कविता विंदा करंदीकरांचीच आहे. अध्यक्ष महोदय हे शेवटचं सभागृहातलं हे शेवटचं हाऊस आहे, आता थोड्या वेळाने सभागृह संपणार आहे. 5 वर्ष सभागृहात या, अनेकांनी काढली, काहींची पहिली टर्म असेल, काहींची चौथी असेल, माझी 7वी टर्म आहे. माहीत नाही की आपल्यापैकी किती जण परत येणार आहेत, पण अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या सभागृहाची गरिमा कायम टिकली पाहिजे. मी या सभागृहात 1990 साली आलो, त्यावेळी मधुकरराव चौधरी साहेब, स्वर्गीय मधुकरराव चौधरी साहेब तिथं बसायचे आणि तिथून आत येताना अध्यक्ष उभे असले तरी कुणी दाराच्या पुढे यायचं नाही, उभा जिथं असेल तिथं राहायचे, मध्ये मध्ये बोललं जायचं नाही, खाली बसून टॉन्ट मारायच्या ज्या आमच्या सगळ्यांच्या सवयी आहेत त्या तर एकदमच निषिद्ध होत्या. आणि त्यामुळं जो बोलतो मनाच्या विरोधी बोललो, चुकीचं बोललो, रॉंग बोललो, हे रॉंग रेकॉर्डला येतं म्हणून आपण जे प्रत्येक जण उभा राहून अडवतो ते रॉंग रेकॉर्डला असेल तर त्या तुमच्या भाषणात सांगा, अध्यक्ष अभ्यास करतील आणि काढून टाकतील. पण अध्यक्ष महोदय सभागृहाची गरिमा ही फार महत्वाची असते आणि म्हणून आम्ही मगाशी आग्रहाने सांगितलं की विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्षाचं ही शेवटचं गाणं ऐकायला तुम्हाला ही शेवटचीच संधी आहे आणि आम्हाला ही शेवटचीच संधी आहे. त्यामुळे आपले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्हाला किमान दिसावेत अशी अपेक्षा होती. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानेन की त्यांनी वेळात वेळ काढून शंभूराजे देसाईंचं न ऐकता तुम्ही इथे येऊन बसलात आणि त्यामुळे मी तुमचे मनपूर्वक आभार मानेन, कारण त्यांचा प्रयत्न तुमच्याशिवायच लढाई करायचा होता पण आम्ही त्यांना सांगितलं. शेवटी हा सगळा विषय अंतिम आठवड्याचा मनुस्मृतीच्या पासून आम्ही सुरू केलेला आहे.
चातुर्वर्ण्य परत महाराष्ट्रात आणि भारतात येऊ नये. चातुर्वर्णाखाली हजारो वर्ष जो समाज हा दबला गेला, अखंड फार प्रचंड यातना ज्या चातुर्वर्णात वेगवेगळ्या समाजाने खाली बसून बोलणाऱ्यांना पुढच्या वेळी सभागृहात येण्याच्यासाठी जे काही विधानसभेचे अर्ज भरायचे आहेत, काही विधानसभेचे अर्ज भरायचे आहेत त्यातच बंदी करायचं काहीतरी बघा साहेब. पण हो ना लागेल, नियम सगळ्यांना सारखे. पण अध्यक्ष मध्ये चातुर्वर्ण महाराष्ट्रात पुन्हा येण्याची भीती काही लोकांना वाटते. आमच्या अंतिम आठवड्या प्रस्तावात हा विषय मांडलेला आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राने जपलाय. त्यांचे सगळीकडे आपण इथं जे फोटो लावलेले आहेत ते सगळे आपले आदर्श आहेत. आणि म्हणून अध्यक्ष मध्ये आमच्या अंतिम आठवड्या प्रस्तावाची सुरुवात चातुर्वर्णापासून केली अध्यक्ष मध्ये. आणि म्हणून मी आता कविता वाचतो, जास्त वेळ नाही, अजून विरोधी पक्षनेते बोलणार आहेत. जनतेच्या पोटामध्ये, जनतेच्या पोटामध्ये मुनगंटीवार साहेब ऐका ना, मी काय कवी नाहीये, कधीतरीच आहे. जनतेच्या पोटामध्ये आग आहे, आग आहे. जनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे. जनतेच्या ऐक्या पुढे लावाची लाट आहे. जनतेच्या पायांपुढे प्रकाशाची वाट आहे. जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे. जनतेच्या बाहूमध्ये सागराचे बळ आहे. जनतेच्या इच्छेमध्ये नियतीचा नेट आहे. जनतेच्या हातामध्ये भविष्याची भेट आहे. जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे. आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे. अध्यक्ष महोदय, त्या जनतेच्या भविष्याचे आणि मुक्तीचे समर आम्ही येणाऱ्या विधानसभेत लढू. 2024 मध्ये महाराष्ट्रातली सर्व जनता आणि सर्व जाती धर्माची लोक एकत्रित येऊन जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही जनतेचा प्रश्न मांडण्यासाठी जसे 5 वर्ष विधिमंडळात काम केलं त्याच पद्धतीने पुन्हा विधानसभेत येऊ. त्यावेळी मात्र पुढची विधानसभा तुम्ही मला विरोधी पक्ष नेत्याची संधी मिळावी अशी सदिच्छा बाळगताय. मी येणार आहे ना, तिकडे येणार आहे, मी तिकडे जरूर येणार आहे. पण ह्या सगळ्यांना घेऊन येणार आहे आणि ह्या सगळ्यांना घेऊन तिथे येऊन बसणार आहे. आणि त्यावेळी अध्यक्ष महोदय एवढंच सांगतो की आमचं राज्य हे संविधानाप्रमाणे चालवण्याचं काम आम्ही करू. आमचं राज्य हे मनुस्मृतीला आदर्श ठेवून नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालवण्याचं काम महाराष्ट्रात आम्ही पुढचे 5 वर्ष करू. आणि त्यासाठी महाराष्ट्रातली जनता आम्हाला आशीर्वाद देईल हा विश्वास बाळगतो. आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.